सॉरी आजी, म्हणजे मी परकी आहे मला माहिती आहे, आणि मी तुमच्या ह्या विषयात बोलणं योग्य नाही, पण तुम्ही मला थांबवलं तिथे म्हणून फक्त मी. अगं सॉरी कशाला म्हणतेस, तुझा प्रश्न बरोबरच आहे. आणि कोण म्हणत तू परकी आहेस? तू परकी नाही आहेस. हो ना इंद्राणी मॅडम, आमच्या घरच्याच आहात तुम्ही. आणि साहजिक आहे, म्हणजे सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की नेमकं नेत्राने काय सांगितलं शेखर. बाईसाहेब, गेले 2-3 दिवस मी सुद्धा बघत होते, म्हणजे शेखर साहेब सतत अस्वस्थ असायचे, सतत कोणत्या तरी टेन्शन मध्ये असायचे. मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की ते या सगळ्यात एकटे नाही आहेत ना, आपण सगळे आहोत त्यांच्या बरोबर, आपण सगळे मिळून अडचणींवर मात करू. नेत्रा बरोबर बोलते. आणि बाबा हे बघा, ज्या काही घटना घडल्या त्यामुळे सगळेच थोडे डिस्टर्ब आहेत, सो डोंट वरी, आम्ही समजून घेऊच शकतो. बघा काय, आपण एक कुटुंब आहोत, कितीही अडचणी आल्या तरी आपण त्याच्यावर मात करून पुढे जाऊ. आणि आता काहीही झालं तरी नेत्रा आणि अद्वैतचं लग्न होणारच आहे. काय रे शेखर, किती टोकाचं पाऊल उचललंस. आई राहू द्या ना आता, नको तो विषय. सॉरी, मी जे काही वागलो त्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला, एक्स्ट्रीमली सॉरी. अरे असं थांबलात का? चला तयारीला लागा. नेत्रा, तुझ्या आजोबांना तो व्हेन्यू काय कळवायचं ना? बाबा ते सगळं ठरलंय ऑलरेडी. ए चला ना सगळे तयारीला लागूया, आजच सगळं फायनल करायचं. आधी बस तू डिफरंट फ्लॉर्स. नाही नाही, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली लग्न ठरलं तुझं. खरंच खूप नशीबवान आहेस तू, ज्या घरात मोलकरीण म्हणून आलीस त्याच घरात आता मालकीण म्हणून येणार आहेस. त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, सगळं चांगलं होणार बघ. सुवासिनी झाल्यावर तुझ्या चांगल्या कर्मांची फळं देवी आई तुला नक्की देईल. हे सांगायला आलात तुम्ही इथे? नाही ग, राजाध्यक्षांच्या घरात सगळं चांगलं व्हावं म्हणून आले मी इथे. आत्ता ऐकलंस ना तू आजी काय म्हणाल्या ते? बर, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे लग्न नाही थांबणार. सांगा रुपाली बाई साहेबांना. नाही, हे लग्न थांबणार नाही, हे लग्न होणारच, आणि खूप वाजत गाजत होणार, धूम धडाक्यात होणार. मला ना डायजेस्टच होत नाही अजून हे सगळं.
अरे सोडून दे ना आता तो विषय. विशेष कसा सोडून देऊ विषय? किती मोठा इशू क्रिएट झाला उगाच. अद्वैत, खरी आपलं या विषयावर बोलणं झालंय. नाही पण तरीही मला बोलायचंय या विषयावर. नेहमी तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर एवढे फर्म असता, मग याच वेळी काय झालं तुम्हाला? घटनाच अशा घडल्या की बाबा मला ना कधी कधी खरंच कळतच नाही तुमचं वागणं. जर तुमच्या मनात असं काहीतरी होतं तर आपण पर्सनली बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. असं घरात सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? सॉरी बाबा, प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू मला. मला कळत नाहीये मी कसं समजवू तुम्हाला. अद्वैत, मी ना माझ्या बाबांना अनिल म्हात्रेंना मरताना पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर त्यांना कावळ्यांनी टोचून मारलं रे. नेत्रा नसती ना तर मी त्यांना कधी भेटूही शकलो नसतो. ती सगळी फेज मी नाही डिस्क्राईब करू शकत, पण त्या क्षणी तू तिथे असतास ना तर तुला नक्की विश्वास बसला असता या सगळ्या गोष्टीवर. तेजस, मी सुद्धा आता विश्वास अविश्वास यांच्या मध्येच आहे कुठेतरी. काही गोष्टी माझ्याही डोक्यातून नाहीच जात. हेमाची डेथ झाली त्यावेळी ती ज्या ओळी बोलत होती त्याच ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या. आधीच तिने मला सांगितलं होतं हे सगळं. मग कळत नाहीये हे सगळं आपल्या घरात का घडतंय. अद्वैत, रिलॅक्स बाबा. तुम्हाला जे बुवा भेटले होते आपण त्यांना भेटून विचारू शकतो का की हे सगळं का घडतंय आणि याच्यावर काही उपाय आहे का? माझ्याही डोक्यात तोच विचार चालू आहे की त्यांना भेटावं का. बर मग चला, मग आपण भेटूया त्यांना. जाऊ. येस, मी पण येतो. जाऊया आपण, म्हणजे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल ना. नाही, तुम्ही दोघं नको, ऐका माझं. का? म्हणजे त्यांची इच्छा असेल तर ते भेटतात आणि आपण सगळे गेलो त्यांना नाही आवडलं तर ते भेटतील नाही भेटतील काहीच माहिती नाही. म्हणून नको म्हटलं. मी एकटाच जातो. बरं ठीक आहे, जा तुम्ही, पण सांभाळून काळजी घ्या. मागच्या वेळी झाला होता तसा त्रास नको व्हायला तुम्हाला. मी घेईन काळजी. मी येतो. बघितलंस ना इंद्राणी काय चाललंय ते? हो पाहिलं. नाही म्हणजे मला कळतच नाहीये. या दोघांचं लग्न व्हावं म्हणून हा शेखर नाचत होता आधी, मग लग्न ठरलं आणि परत येऊन म्हणतो की लग्न मोडलं. म्हणजे नेत्रा हुशार आहे. तिची हुशारीच त्रासदायक ठरतीये. हो पण आता तसं फायनली ठरलंय ना की लग्न व्हायलाच हवं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, जर सगळंच त्याच्या मनाप्रमाणेच घडत होतं की नाही, मग त्याने असं का केलं? तो म्हणाला ना त्या साधूनी त्याला काही गोष्टी सांगितल्या आणि त्या भीतीपोटी त्या. एक मिनिट. म्हणजे इंद्राणी असं तर नाहीये ना की लग्नानंतर नेत्रा मरणार आहे हे शेखरला कळलंय? किंवा नेत्रालाच ती मरणार आहे असा संकेत आला नसेल ना? नाही, पण जर नेत्रालाच संकेत आला असता तर ती इतकी अशी आनंदाने लग्नाला तयार कशी झाली असती? म्हणजे काहीतरी गोंधळे पण काहीतरी शिस्त आहे एवढं नक्की. ठीक आहे, आपण शोधून काढूया काय ते. शोधायलाच लागेल, बघायलाच लागेल काय चाललंय. कारण लग्नाला एकदा होकार, एकदा नकार, मग परत होकार, खेळ आहे का? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये की जर पत्रिका व्यवस्थित जुळल्या तर त्यानंतर हे सगळं करायची काय गरज आहे? पत्रिका जुळल्या? हो. काय गं, काय झालं? ऐक ना रुपाली, मला त्या जुळलेल्या पत्रिका बघायच्यात. मिळतील पत्रिका? शेखरनी कोड चेंज नाही केला? म्हणजे तुझं खरं रूप कळल्यावर आयडियली त्याने लॉकरचा कोड चेंज करायला हवा होता. केलाच होता. पण मी कोण आहे? रुपाली म्हात्रे.
मी काहीही करू शकते. म्हणजे ह्या घरात तुझा निभाव लागला नसता तर तू चोर वगैरे नक्की झाली असतीस. तू जास्तच बोलतेस असं नाही वाटते का? हा, तुला पत्रिका बघायच्या होत्या म्हणून उघडलाय लॉकर मी. सांग आता पटकन काय ते. अद्वैत आणि नेत्राचे 32 गुण जुळत आहेत, असं कसं होऊ शकतं? काय झालं? काही नाही. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय की काहीतरी गोंधळ आहे. सांग ना काय आहे, बोल. मग तुला माझ्या चेहऱ्यावर हे नाही कळलं का की ग्रंथ दिल्याशिवाय मी तुला काहीही सांगणार नाही? उशीर केलास यायला. बोल बुवा. तुम्ही मला मागे म्हणाला होतात की अद्वैत किंवा नेत्रापैकी एकाचा जीव वाचू शकतो. मी स्वार्थीपणानं त्यांचं लग्न लावायला निघालो खरा, पण मला राहावलं नाही. मी नेत्राला सगळं सांगितलंय, तिला आता सगळं कळलंय. पण धक्कादायक असं आहे की हे सगळं कळून सुद्धा ती लग्नाला तयार आहे. मला तिला गमवायचं नाही. प्लीज काहीतरी उपाय सांगा ना प्लीज. नियती बदलायला उपाय? नेत्रा सर्वसाधारण मुलगी नाहीये, दैवी अंश आहे तिच्यात. तिच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आणि तिची नियती यांना जोडणारा दुवा साक्षात त्रिनयना देवी आहे. सध्या तरी मला काही उपाय सापडत नाहीये, पण हे विश्व तरी काय आहे? शक्य त्यांचं घरच ना. आपण आपलं आयुष्य हो किंवा नाही असं म्हणून व्यतीत करत असतो, पण या हो किंवा नाहीच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि नेत्राचा संबंध थेट त्या जगाशी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तुझा पुत्र अद्वैत आणि नेत्रा यांचं नातं तू त्रिनयना देवीला समर्पित केलंस तर धुळीच्या कणा एवढी शक्यता निर्माण होईल आणि नेत्राचा जीव वाचेल. धुळीच्या कणा एवढी शक्यता? चालेल, काय शक्यता आहे ती मला सांगा, मी तयार आहे करायला. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. नेत्राचा जीव वाचण्याची 1% जरी शक्यता असेल ना, मी करेन. तुम्ही मला सांगा काय करायचंय. बरं ऐक, काही अटी पूर्ण करूनच तुला हे लग्न पार पाडावं लागेल. हा विवाह त्रिनयना देवीला साक्षी मानून अर्थात त्रिनयना देवीच्या देवळातच व्हायला हवा. या विवाहात वर आणि वधू मिळून 5 माणसं असायला हवीत, ती सुद्धा जवळची. 6 व्यक्तीने हा विवाह पाहता कामा नये. हा विवाह मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पार पडायला हवा. नेत्रा जलतत्व आहे म्हणून हा विवाह अग्नीला साक्षी मानून नव्हे तर त्रिनयना देवीला साक्षी मानून व्हायला हवा. अर्थात वधू आणि वराने त्रिनयना देवी भोवती सप्तपदी चालताना प्रदक्षिणा घालायला हवी, तरच या विवाहाला मान्यता मिळेल. आणि सर्वात महत्वाची अट, हा विवाह संपन्न होतोय हे वाबोशी गावात कोणालाही कळता कामा नये. वाबोशी गावातील व्यक्तींना न सांगता हा विवाह होतोय तरी सुद्धा हा विवाह मध्यरात्री नव्हे
तर भर दिवसा सूर्य माथ्यावर असताना संपन्न व्हायला हवा. आणि शेवटची अट, ज्या दिवशी हा विवाह संपन्न होईल त्या दिवशी बाबोशी गावात कुणाचाही जन्म अथवा मृत्यू होता कामा नये. बोला साहेब. हाय. हाय. हाऊ आर यू? आय एम फाईन थँक्यू. हाऊ आर यू? आय एम फाईन. काय करतेस? नाही काही विशेष नाही. काय झालं, तुम्ही कुठे एकटे जाणार आहात का? मी येऊ तुमच्या बरोबर. रिलॅक्स, मी कुठेही नाही चाललो. सहज फोन केला होता मी. आणि आता सवय करून घ्या या गोष्टीची. लग्नानंतर मी ऑफिसला येईन, मला आठवण आली, तुझ्याशी बोलावं असं वाटलं तर मी फोन करत जाईन तुला सहज. पण तेव्हा तू अशी लगेच पॅनिक नाही व्हायचंस. साहेब कुठे आहात तुम्ही? एकटेच आहात का? हं? नाही ते पर मला सांग, तू आता खरंच ओकेस ना? अननेसेसरीली एवढा मोठा इश्यू क्रिएट झाला. नेत्रा, मी आत्तापर्यंत खूप पुस्तकं वाचली आहेत, फिल्म्स पाहिल्यात, पण ही जी आपली नेत्राद्वैतची लव्ह स्टोरी आहे ना, ही एकदम जगावेगळी आहे. म्हणजे या स्टोरीमध्ये ड्रामा आहे, रोमॅन्स आहे, ट्विस्ट आहेत, आणि दिवसेंदिवस हे ट्विस्ट वाढत चाललेत. आणखी आता तर काय, एका नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आपल्या स्टोरीमध्ये, ते साधू. खरं तर मला त्यांना भेटून थँक्स म्हणायचं आहे. त्यांच्यामुळे आपलं लग्न होतंय. बाबा मागच्या वेळी गेले होते त्या साधूंना भेटायला, तेव्हा कोणालाच माहिती नव्हतं. यावेळी ऍटलीस्ट सांगून गेलेत त्यांना भेटायला. नेत्रा, मला एक दुसरा फोन येतोय, मी करू नंतर फोन? हो ठीक आहे, बाय. हा विवाह त्रिनयना देवीला साक्षी मानून, अर्थात त्रिनयना देवीच्या देवळातच व्हायला हवा. बाबोशी गावातील व्यक्तींना न सांगता हा विवाह होतोय, तरी सुद्धा हा विवाह मध्यरात्री नव्हे तर भर दिवसा सूर्य माथ्यावर असताना संपन्न व्हायला हवा. ज्या दिवशी हा विवाह संपन्न होईल त्या दिवशी बाबोशी गावात कुणाचाही जन्म अथवा मृत्यू होता कामा नये. अशक्य आहे सगळं, अशक्य. या अटी कशा पूर्ण होतील हे सगळं मॅनेज करणं खरंच खूप कठीण आहे. नेत्राचा जीव वाचणार असेल तर काहीही करून ह्या अटी पूर्ण कराव्याच लागतील. हॅलो नेत्रा. कशाला आलीस तू इथे? ग्रंथ कुठे आहे? इथे उद्धार करायला नाही आले मी तुझा. ग्रंथ कुठे आहे लवकर सांग. काय सांगू हिला आता? रुपाली लवकर सांग, ग्रंथ कुठे आहे? अग मला खरंच माहित नाही ग्रंथ कुठे. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझं. मला नाही सांगता येणार. नक्कीच माझ्या मनातलं ऐकेला ताई. करू आता.
इंद्राणीला कसं सांगू? बंटीने ग्रंथ कुठेतरी लपवून ठेवलाय आणि कुठे ते कळायलाच मार्ग नाहीये, आणि त्यात आता त्याचीही अशी अवस्था होऊन बसली. अधोक्षज कुठे आहे? काय झालं अधोक्षजला? ग्रंथ कुठे आहे रुपाली? हा का मी ऐकलं तुझ्या मनातलं, ग्रंथ कुठे आहे? मी सांगते तुला, मी सगळं सांगते, पण प्लीज कोणाला सांगू नकोस. प्लीज पाया पडते तुझ्या. सांगा का?